बालमित्रांनो, आज आपल्याला गणितामध्ये काय शिकायचं आहे? फोर. आपण आतापर्यंत काय काय शिकलो? हे सगळे अवयव आणि वन टू थ्री होते ना. आज आपल्याला शिकायचे आहे फोर. आता फोर लिहिण्याकरता कोणत्या अवयवाचा आपण उपयोग करणार आहे बघ. ही आहे तिरपी रेष, ही आडवी रेष आणि ही आहे उभी रेष. मग आधी काय करायचं? ही तिरपी रेष घेतली, या तिरप्या रेषेला ही आडवी रेष जोडली आणि या आडव्या रेषेच्या इथे बरोबर अशी उभी रेष काढली. बघा हे बघा, हा झाला फोर. एफ ओ यू आर फोर. F O U R फोर. आता हा फोर या स्क्वेअर मध्ये कसा लिहायचा बघा. ही तिरपी रेष घेतली, आडवी रेष आणि त्याला चट्टीशी अशी उभी रेष जोडली. बघा आणि हे बरोबर फोर स्क्वेअर मध्येच लिहायचा आहे. F O U R फोर. F O U R फोर. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. F O U R फोर. हा झाला फोर. बघा असा फोर आपल्याला लिहायचा आहे. F O U R फोर लिहिता येईल ना तुम्हाला पाटीवर? पाटीवर झाल्यानंतर वहीमध्ये मग असा फोर तुम्ही लिहायचा. त्याच्या आधी वन टू थ्री आणि मग फोर लिहायचं. आलं लक्षात? माझी पाटीवर आणि मग वहीमध्ये लिहायचा आहे.